आजही 24 तास एक पाऊल पुढे. दिवाळी अधिवेशनाला वेठीस धरणाऱ्या बहुप्रतीक्षित रिटेल मधल्या एफडीआयच्या निर्णयाला अखेर संसदेची बहुमताने मंजुरी मिळाली आहे. मात्र एफडीआय वरील मतदानाच्या निमित्ताने देशाला अनेक पक्षांच्या अनपेक्षित भूमिकांमुळे कथनी आणि करणीतला फरकही पाहायला मिळाला. रिटेलमधील एफडीआय भारतात येण्याचा मार्ग मोकळा झालाय. एफडीआयच्या निर्णयाला संसदेत बहुमताने मंजुरी मिळाली आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही एफडीआय विरोधातला प्रस्ताव 123-109 अशा बहुमतानं फेटाळण्यात आलाय. रिटेलमधील एफडीआयला विरोध करत भाजपनं या निर्णयाच्या विरोधात मतदान घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधकांसह युपीएला आतून आणि बाहेरून समर्थन देणाऱ्या अनेक पक्षांनी एफडीआयला थेट विरोध दर्शवला होता. त्यामुळे सरकारची चांगलीच कसोटी लागणार असं चित्र सुरुवातीला दिसलं. मात्र ऐनवेळी बाजी मारण्याचा अनुभव असणाऱ्या काँग्रेसनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावत लोकसभेत हा प्रस्ताव बहुमतानं फेटाळून लावला. असली मुद्दा जो था एफडीआय का वो हमने राज्यों को उसका अधिकार दिया हुआ है और अगर राज्यों को इसका अधिकार है दिया है तो ये बहस हमें राज्यों की विधानसभा में करनी चाहिए. सर्वात महत्व मात्र लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सरकारनं हत्ती आणि सायकलवर सवारी करत रिटेलमधील एफडीआयची नाव सुरक्षित काठावर पोहोचवली. सरकारच्या बाजूने असल्याचं दाखवण्यासाठी तर सपा आणि बसपामध्ये जोरदार स्पर्धाच जणू लागली होती. एफडीआय विरोधात कमालीचं आवडणाऱ्या मायावतींनी तर थेट मतदानात भाग घेत एफडीआयच्या समर्थनात मतदान केलं. मुलायमसिंग यादव यांनी नेहमीप्रमाणे सोयीची भूमिका घेत सभात्याग करून सरकारला मदत केली. मात्र तरीही सरकारवर नैतिकदृष्ट्या पराभव झाल्याचा दावा भाजपनं केलाय. काँग्रेसचा हा विजय तांत्रिक नुसता नव्हे तर तंत्रमंत्राचा विजय आहे. सामदाम दंड भेद असं सगळं वापरलं परंतु याच्यात ते नैतिक दृष्ट्या हरलेले. एफडीआयच्या खेळात सर्वच पक्षांचे अनपेक्षित रंग पाहायला मिळाले. मात्र ही त्यांनी तात्पुरत्या सोयीसाठी घेतलेली राजकीय भूमिका होती की हा त्यांचा धोरणात्मक निर्णय होता याबाबत देशाच्या जनतेत नक्कीच संभ्रमाचं वातावरण असणार. झी 24 तासाठी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.